हॅलो फ्रेंड्स, संगीताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत रव्याचे आप्पे विथ कोकोनट चटणी. एकदम हेल्दी असा ब्रेकफास्ट म्हणता येईल, कारण की आपण याला काही तळत नाही आहे आणि खूप इझी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रव्याचे आप्पे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी रवा आणि एक छोटी वाटी दही. आता आपण हे साहित्य एका बाउलमध्ये एकत्र करून घेऊया आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून मिक्स करून घेऊ आणि 15 मिनिटासाठी ते बॅटर तसंच ठेवून द्यायचे आपल्याला. आता यानंतर आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे आम्ही घेतला आहे अर्धा शिजवलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला गाजर आणि बारीक चिरलेला टोमॅटो आणि चिली फ्लेक्स. आता आपण भाजी बनवून घेऊया. मग आपण तयार भाजी आपण त्या आप्प्याच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. सर्वात आधी आता आपण कढईत 1 चमचा तेल घेऊया, त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेऊया. नंतर थोडासा कढीपत्ता सुद्धा आपण त्याच्यात टाकून घेऊया. नंतर आपल्याला त्याच्यात कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. हिरवी मिरची सुद्धा आपण थोडंसं परतून घेऊया. नंतर आपण बाकीच्या ज्या ज्या व्हेजिटेबल्स तुम्हाला ॲड करायचे आहे त्या तुम्ही टाकू शकता. इथे आम्ही गाजर घेतलं आहे आणि टोमॅटो घेतलं आहे, ते सुद्धा आपण थोडंसं परतून घेऊया. जास्त वेळ परतवायचं नाही त्यांना, ओनली 2 ते 3 मिनिट्स. त्यानंतर थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि 1/2 चमचा मीठ टाकून थोडा वेळ परतून घेऊया. इथे हे आपलं बॅटरसुद्धा रेडी झालं आहे, आपली भाजीसुद्धा तयार झाली आहे. आता आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आपल्याला हे मिश्रण आपल्याला बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि सर्व एकजीव करून घेऊयात. सगळ्यात शेवटी आपल्याला त्याच्यात चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे आणि परत सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. खूप कलरफुल असे आप्पे दिसतात यामुळे आणि फोडणीची भाजी केल्यामुळे टेस्टसुद्धा खूप छान येते. सगळ्यात आधी आपल्याला आप्प्याच्या भांड्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला आप्प्याचं बॅटर आपण याच्यात टाकून घेऊया. इथे आम्ही सर्व आप्पे तयार करून घेत आहोत. मग आता थोड्या वेळाने आपल्याला हे आप्पे पलटून घ्यायचे आणि परत ते दुसऱ्या साईडने होऊ द्यायचे. दुसरीकडे आपण ग्रीन चटणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे आम्ही घेतलं आहे किसलेलं खोबरं, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि थोडासा लिंबूचा रस टाकायचा आहे आपल्याला. आपल्याला या सर्वांची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आपण हे सर्व एक भांड्यात टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचं.
तर इथे ही आम्ही मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतली आहे. आता आपल्याला तिला फोडणी द्यायची आहे म्हणजे आपली चटणी तयार. फोडणीसाठी आपल्याला सर्वात आधी एक चमचा तेल घ्यायचं आहे. त्यात थोडंसं जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि मग थोडासा कढीपत्ता आणि आपल्याला लाल मिरच्या जर टाकायच्या असेल तर तुम्ही त्यासुद्धा टाकू शकता. त्याने टेस्ट खूप छान येते. त्यानंतर आपल्याला त्याच्यात आपली चटणी टाकायची आहे आणि 2 ते 5 मिनिट परतून घ्यायचं आहे. फोडणीमुळे चटणीला खूप छान टेस्ट येते आणि कलर पण खूप छान येतो. तर इथे रेडी आहे आपले रव्याचे अप्पे विथ कोकोनट चटणी. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.